नांदेडमध्ये भाजपतर्फे अजित पवार विरोधात जोडो मारो आंदोलन. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली. त्या अनुषंगाने नांदेड महानगरतर्फे आज वर्कशॉप कॉर्नर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तीव्र पद्धतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विजय गंभीरे, कामाजी कदम, सुशील कुमार चव्हाण, व्यंकट मोकले, डॉक्टर सचिन पाटील उमरेकर, मारुती वाघ, आनंद पावडे, बालाजी सूर्यवंशी यांनी तीव्र शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरच्या अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर नव्हते असा उल्लेख केला. सत्तेपासून दूर गेलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बिथरले आहेत. महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी अजित पवार जितेंद्र आव्हाड सारख्या वाचाळवीर नेते जनतेची दिशाभूल करत आहेत. अजित पवार हे भ्रष्टवादी आहेत. साखर कारखाने खाऊन शेतकऱ्यांची चेष्टा करणारे, धरणामध्ये मूत्र विसर्जनाची भाषा करणारे अजित पवार भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणात अडकू शकतात म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी असे विधान करत आहेत. अशा वाचाळवीर अजित पवारच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन भाजपा नांदेडतर्फे करण्यात आले असे भाजपाचे महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी सांगितले. असा उल्लेख केला विधिमंडळाच्या विषय पत्रिकेत हा विषय नसताना केवळ भावना भडकवण्याचा त्यांचा उद्देश होता. दोन आठवड्याच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या हाती काही लागलं नाही. शिंदे फडणवीस सरकारवर ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत. पण अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्राला भ्रमित करण्याचा त्यांचा जो प्रयत्न अत्यंत निषेधार्य आहे. वाचाळवीर धरणामध्ये मुतणारे, सागरी साखर कारखाने खाऊन टाकणारे, शैक्षणिक संस्था लुटणारे, महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले अजित पवार आणि त्यांचं कुटुंबीय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण तापतं हे त्यांना माहिती आहे. राष्ट्रपुरुषांचा अपमान कोणीच केला नाही पाहिजे ही महाराष्ट्राची धारणा आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. लोकांनी केल्यावर निषेध करणारे अजित पवार स्वतः विधिमंडळाच्या सभागृहात बोलतात. जितेंद्र आव्हाड औरंगजेबाला सेक्युलर म्हणतात. तो मटण करी जुन्या विधाने काय होती अशी आठवण करून देतो. पण जुन्यानी शिवी दिली म्हणून आम्ही देऊ असं जर म्हणणार असाल तर अजित पवार आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, नांदेडमध्ये चिखलीकरांच्या नेतृत्वात. अन्सार पठार, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.